नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। मुंबई पुणे एक्सप्रेसवेची एक नवीन अपडेट आली आहे। या अपडेटमध्ये मुंबई पुणे गोवा एक्सप्रेसवे होणार सुसाट, सिग्नलही नसणार, पहा नेमका काय आहे MMRDAचा नवा प्लॅन। सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघत रहा। आणि जर मित्रांनो तुम्ही आपल्या RB मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा व बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचा अपडेट मिळत राहतील। चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला। मुंबई पुणे दरम्यान नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग सिग्नल मुक्त करण्यात येणार आहे। MMRDAने या दिशेने पावले उचलली आहेत। मुंबई पुणे दरम्यान सिग्नल मुक्त मार्ग तयार झाल्याने इंधनाची मोठी बचत होणार असून वाहन चालकांच्या वेळेचीही बचत होणार आहे। सरकारने 1092 कोटी रुपये खर्चून सुमारे 4.5 किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। हा कॉरिडॉर शिवडी न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवेला जोडला जाणार आहे। रायगड जिल्ह्यातील चिरले इंटरचेंज ते मुंबई पुणे एक्सप्रेसवे दरम्यान हा एलिव्हेटेड रस्ता बांधण्यात येणार आहे। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येत्या 3 महिन्यांत हा प्रकल्प सुरू करण्याची योजना आखली आहे। राज्यातील 2 सर्वोत्तम रस्त्यांना जोडणारा हा प्रकल्प 30 महिन्यांत पूर्ण होणार आहे। सुमारे 4.5 किलोमीटर लांबीच्या कनेक्टरच्या बांधकामासाठी सुमारे 1092 कोटी रुपये खर्च केले जाणार असून प्रकल्पाच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रियेद्वारे कंत्राटदाराची निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। जून अखेर कंत्राटदाराची निवड केली जाईल। MMRDAच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार कंपनीला निविदा प्राप्त झाल्यापासून 30 महिन्यांच्या आत काम पूर्ण करावे लागणार आहे। यामध्ये पावसाळ्याच्या दिवसांचाही समावेश होतो। मुंबई ते नवी मुंबई अंतर कमी करण्यासाठी समुद्रावर 22 किलोमीटर लांबीचा पूल बांधण्यात येत आहे। या मार्गावर सिग्नल असणार नाही। मुंबई ते नवी मुंबई हे अंतर 15 ते 20 मिनिटांत कापता येते। पुलाचे काम जवळपास 94% पूर्ण झाले आहे। 2023च्या अखेरीस हा पूल वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे। चिरले येथे हा पूल पूर्णत्वास येत असल्याने वाहनांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो। या समस्येवर मात करण्यासाठी MMRDAने मुंबई ट्रान्स हार्बर लिंकला थेट मुंबई पुणे एक्सप्रेसवेशी कनेक्टरद्वारे जोडण्याचा निर्णय घेतला आहे। सध्या मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मुंबईहून मुंबईला जाण्यासाठी 1.5 ते 2 तास लागतात। मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि प्रस्तावित एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या बांधकामामुळे हा प्रवास 20 ते 25 मिनिटांपर्यंत कमी होणार आहे। मुंबई पुणे दरम्यान सिग्नल फ्री मार्ग उपलब्ध करून देण्याबरोबरच गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना मार्ग सुकर करण्यासाठी MMRDAने योजना तयार केली आहे। या अंतर्गत मुंबई ट्रान्स हार्बर लिंकलाही थेट मुंबई गोवा महामार्गाशी जोडण्यात येणार आहे।